ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। पार्क चौपाटी संध्याकाळी 10 वाजेपर्यंत सुरू ठेवावी अशी मागणी खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे। यावेळी मनोहर सपाटे, अध्यक्ष राजू येडके, रणजित राजपूत, रामचंद्र भोसले, संतोष शिर्के, तेजस तिवाडी, अतुल पाटील, पवन गायकवाड, गौरव गुप्ता, विकास होनराव, संपत देवगीकर, प्रवीण चव्हाण, सचिन चौहान, सचिन सन्नळे आदि जन उपस्थित होते। आयुक्ताचे काल आदेश बाहेर पडले, कोरोनामुळे पार्क चौपाटीवर विशेषतः लक्ष केंद्रित केलं ते दिसतं। पार्क चौपाटी हे सोलापूरचं घोषण आहे। मजूर, कामगार, हमाल, विद्यार्थी हे सगळे पार्क चौपाटीवर संध्याकाळी 6 पुढे आनंद घेण्यासाठी येत असतात आणि ते एक सोलापूरचं एक लौकिक आहे। पाणीपुरी घेणं, वडापाव असेल, भेळपुरी असेल, दही चटणीपुरी असेल, अशा पदार्थाची एक चौदार खाण्याची सामान्य माणसाचं खाद्य आहे या ठिकाणी आहे। आणि ते संध्याकाळी 6 ओपनिंग होते। महापालिकेची परवानगी सुद्धा 6 ते 10 अशी चौकशी होत असते आणि 6 चालू होते आणि आयुक्तांनी पार्क चौपाटीला स्पेशली 7 बंद करायची आम्ही केली। हा पार्क चौपाटीपासून हॉटेलचा स्टेटस आहे। या सगळ्या गाड्या जस्ट लाईक छोट्या हॉटेलच आहेत। जर हॉटेलला तुम्ही सकाळ 9 ते रात्री 10 टाईम देत असाल, 5 ते रात्री, तर मग पार्क चौपाटीला संध्याकाळी 7 ते 10 द्यायला काय अडचण आहे? या हॉटेल आणि त्यात काहीच फरक नाही। ते हे सामान्य माणसाचं खाद्य आहे, हॉटेलला थोडंसं स्टँडर्ड आहे आणि म्हणून आयुक्तांना आम्ही पार्क चौपाटी संघटने खाद्यपदार्थ संघटनेच्या वतीनं निवेदन दिलं, आयुक्ताकडे आर्ग्युमेंट केलं। आयुक्तांचे आर्ग्युमेंट मान्य आहे, झालेले बाबा पार्क चौपाटी आणि हॉटेलमध्ये काही फरक नाही, दोन्हीचा स्टेटस एकच आहे। जर हॉटेलला परमिशन 10 असेल तर पार्क चौपाटीच्या खाद्यपदार्थांना सुद्धा 10 काय त्याला बंधन घाला, 5, 2, 10 आटलं तसं 50 लोकांना बंधन असेल, आम्हाला पण बंधन घाला। एका गाडीवर 5 माणसं जास्त कामा, 5 जास्त कामा, हे काय तुम्हाला नियमाचं बंधन? आमची उपजीविका काढून घेऊ नका, आम्हाला जगण्याचा हक्क आमचा काढून घेऊ नका, आमची उपासमार होईल आणि आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। 2000 लोक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि म्हणून पालकमंत्र्यालय निवेदन देणार आहे आणि त्यांनाही दिलेलं आहे। अशा प्रकारचा नियम करताना सर्वांना समान न्याय घ्या, समान असं काही हरकत। कोरोनाचं हे काय आयुक्त स्वतःसाठी करत नाही, सोलापूर शहरातला कोरोना कमी व्हावा हे काय स्वतःसाठी नाही, हे सगळं आमच्यासाठी आहे आणि आम्ही सगळे नियम पाळायला तयार आहोत। पण सगळ्याबरोबर सारखी समान संधी ठेवा, आम्हालाही 2 जगण्याची संधी ठेवा, ही आमची एक मागणी। तसं तर तुम्ही संधी जगण्याची दिली नाही, आता ती उपास मारली, आम्हाला उपोषण करावं, आत्महत्या करावं, जगणार कशी? एक वर्षभर आम्ही लॉकडाऊनमध्ये मार खाल्लो, आम्ही तर रस्त्यावर टेम्परेरी दुकाने साठून आम्ही पाणीपुरी, भेळपुरी, वडापाव विकणारी माणसं आहोत। अशा सामान्य व्यक्ती येताना रस्त्यावर वाऱ्यावर सोडून चालणार नाही, आणि त्यांनाही धंदा करून खाण्याची काहीतरी वेळी संधी द्यावी आणि त्या नियमात जो नियम घातला तो नियम सर्वांना समान करावा, अशा प्रकारची विनंती आयुक्तांना केली। आयुक्त त्याचा विचार करता येतो। ओके।